महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। नैताळे व रामपूर ग्रामदैवत श्री क्षेत्र मतोबा महाराज सलग 5 वर्षापासून वर्धापन दिवस साजरा केला जात असतो। यावर्षी केक कापून प्राण प्रतिष्ठा करून यज्ञ हवन आरती भजन कीर्तन व कुशीतील नागरिक अन्नदान केले, पूजेचे मानकरी असलेले स्वागत सत्कार करून केला। 5वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला। पुरातन काळापासून नाशिक जिल्ह्यातील नैताळे जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं जातं। भाविकांच्या इच्छा इथे पूर्ण होतात। पौष पौर्णिमा यात्रेची सुरुवात होत असते, अमोशाला ही यात्रा संपते। 15 दिवस चालणारी यात्रा मतोबा महाराज देवस्थानाची असते। श्री क्षेत्र मतोबा महाराज ग्राम देवस्थान नैताळे पूजेचा मान विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बापू बोरगुडे, दीपक जाधव, सागर बारे, रवी फडे, दिलीप बारे, गणेश शिंदे, प्रदीप मुरकुटे, सैबान पठाण, साईनाथ जाधव, कृष्णा जेवघाले, विठ्ठल बोरगुडे, साहेबराव बोरगुडे पूजेचे मानकरी यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। शिवयोद्धा मित्रमंडळ व नैताळे रामपूर ग्रामस्थांनी सत्कार करून मतोबा महाराज देवस्थानाचा 5वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला। यावेळी हरिभक्त परायण माऊली नवनाथ बोरगुडे, हरिभक्त परायण अरुण घायाळ, हरिभक्त परायण शंकर घायाळ, हरिभक्त परायण पार्थ सूर्यवंशी, वारकरी मित्रमंडळ नैताळे, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी नैताळे बापू बोरगुडे आदी उपस्थित होते। सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो चीफ खंडू कोटकर, नाशिक। मंडळातर्फे या ठिकाणी मोठं अन्नदान आणि महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यानंतर कीर्तनाचंही नियोजन केलेलं आहे। या ठिकाणी कीर्तनकार आणि भक्तपरायण मंडळ महाराज भक्तपूरकर यांचा जो रोजगार या ठिकाणी कीर्तन होणार आहे, तरी आपण या दैवत मतवा मार्गांच्या या ठिकाणी आपण सर्वजण जमलात आणि पौष पौर्णिमा आपल्या या 15 जानेवारीमध्ये मला तरी वाटतं या मोठ्या या मतदार मार्गांचं सजावट करून आणि मोठी गावामध्ये मिरवणूक केली जाते आणि मिरवणूक झाल्यानंतर 4 वाजता त्या ठिकाणी देवळा तालुका येथे रथ येतो आणि पूर्ण गावामध्ये रथ मिळवला जातो आणि या महाराजांच्या या प्राणप्रसिद्धीच्या निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी यज्ञकुंड करून 5 जोड्यांचं लक्ष्मीनारायण म्हणून त्यांचं आपण या ठिकाणी पूजन केलेलं आहे। महाराजांचं मतो महाराजांची पूजा केलेली आहे। त्यानिमित्ताने अन्नदान कीर्तन ज्ञानदान या ठिकाणी होत आहे। सर्व नैताळे ग्रामस्थांकडून या सर्व भाविकांचे आभारही मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। राम कृष्ण।